तर विधानसभेमध्ये सरसकट नुकसान भरपाईची मागणी सध्या केली जाते, काय उत्तर येतंय हे पाहूयात. नंतर पुढच्या बातमीकडे सध्या वळूयात. राऊतांवरील हक्कभंगाचं प्रकरण संसदेकडे जाणार आहे का अशी चर्चा सुरू आहे. राऊतांनी विधिमंडळ नव्हे चोर मंडळ हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यानंतर हे प्रकरण विधिमंडळाने नोटीस देखील पाठवलेली आहे, राऊतांनी त्याला उत्तरच दिलेलं नाहीये. विधानसभा अध्यक्ष प्रकरण आजच विशेष अधिकार समितीत देणार असल्याचं ज्यावेळी मला हक्कभंगाची नोटीस मिळाली तेव्हा मी मुंबईमध्ये नव्हतो, त्यामुळे मी उत्तर देणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय. तर माझं वक्तव्य मिंधे गटाशी निगडीत असून लालूंची चौकशी होते, अदानीला साधी नोटीस पण नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मी आता काल परवा आलोय, 2 दिवस विधिमंडळाला सुट्ट्या होत्या. आता पाहतो ना, आता आज अधिवेशन सुरू झालेलं आहे. आता त्या संदर्भात मी माझ्या सर्व विधिमंडळातल्या सहकाऱ्यांशी, म्हणजे आमचे प्रमुख लोक आहेत, अंबादा दानवेजी असतील किंवा अनिल परब असतील, भास्करराव जाधव असतील, अजय चौधरी असतील, त्यांच्याशी मी चर्चा करेन आणि कशाप्रकारे त्याच्यामध्ये काय प्रक्रिया प्रोसेस आहे ती पाहून त्या संदर्भात नक्की उत्तर देऊ. पण मी पुन्हा सांगतो, मी काय विधिमंडळाचा अपमान हक्कभंग होईल असं काही विधान केलेलं नाही. एका विशिष्ट गटापुरतंच माझं विधान मर्यादित आहे. लोकांनी घाबरू नये असत्याविरुद्ध लढण्यासाठी, आम्ही घाबरत नाही. ह्या लोकांनी बेकायदेशीरपणे शिवसेना हे नाव आणि चिन्ह काढून घेतलं, तरीही शिवसैनिक हा रस्त्यावर आहे, लढतो आहे. कालसुद्धा लालू यादव यांच्यावर धाडी पडली आहे, मनीष सिसोदियांना अटक झाली, मग गौतम अडाणीला नोटीस तरी बजावली का? ज्याने अख्खा देश लुटला मोदी आणि शहांच्या मदतीनं, त्याला साधी नोटीस तरी बजावली का? पण मी पुन्हा सांगतो, मी काय विधिमंडळाचा अपमान हक्कभंग होईल असं काही विधान केलेलं नाही. एका विशिष्ट गटापुरतंच माझं विधान मर्यादित आहे आणि त्या गटाच्या संदर्भात जो मी शब्द वापरला चोर मंडळ, तो योग्य आहे. महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आलं आहे, ती भांग उतरली की त्यांची सत्ताच आहे. आम्ही पूर्णपणे शुद्धीमध्ये आहोत आणि मुख्य म्हणजे राज्याची जनता ही किती शुद्धीत आहे हे कसब्याच्या निकालानं स्पष्ट झालं. त्याच्यामुळे भांग पिऊन जे सत्तेवरती बसलेले आहेत त्यांना कळेल की महाराष्ट्र आणि राज्याची जनता काय आहे आणि त्यांची सगळी भांग जी आहे ती कसब्यात उतरली आहे.